पहिल्यासाठी आपण आज थालपोश करून दाखवणार आहे. मी थालपोश साठी क्रीम कलर यूज करत आहे. मी वेगवेगळे कलर यूज करून हे थालपोश तयार करून घेत आहे. खूप सुंदर असं थालपोश आणि टेबल मॅट मी तयार करून दाखवणार आहे. माझ्या चॅनलवरती नवनवीन असे थालपोशचे व्हिडिओ होत आहेत, ते नक्की जाऊन पहा. मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मेन्शन करेन. पहिल्यासाठी आपण मॅजिक लूप तयार करून घेतली आहे. आता काय करायचं, पहिल्यासाठी मॅजिक लूप तयार केली. पहिल्यासाठी आपल्याला आता 3 चेन घ्यायच्या आहेत. 1 2 3 तीन चेन घेतल्या. आता इथे आपल्याला 4 खांब घ्यायचे. 1 2 3 आणि 1 4 असे मिळून 5 खांब तयार झाले. पहिले 3 चेन आणि 4 खांब. आता काय करायचं, पहिल्या खांबावरती ह्याला जॉईन तयार करून घ्यायचं. हा पहिला पफ तयार करून झाला आपला. आता 2 चेन घ्यायच्या आहेत. 2 चेन घेतल्या. आता सेम परत 5 खांब तयार करायचे आहेत आपल्याला. 1 2 3 4 आणि 1 5. 5 झाले. आता परत पहिल्या खांबावरती आपल्याला जॉईन करून घ्यायचं. परत 2 चेन घ्यायच्या. 2 चेन घेतल्या. आता परत त्याच ठिकाणी आपल्याला 5 खांब तयार करायचे. 1 2 3 4. थोडस मॅजिक लूप कमी करायची आणि 1 5. पहिल्या खांबावरती जॉईन करून घ्यायचं. परत 2 चेन घ्यायच्या. असे आपल्याला आता हे 8 पफ तयार करून घ्यायचे आहेत आता मॅजिक लूप मध्ये. हे पहा, हे 8 आपले तयार करून झाले आहेत. आता काय करायचंय आपल्याला, सेम हे 8 तयार झाले. आता काय करायचं आपल्याला, पहिल्या याच्यात जॉईन करून घ्यायचं ह्याला. आता काय करायचं, इथे 2 चेन घेतले आहेत आपण, तिथे यायचं आहे. तिथे पहिल्या सेटिंग 3 चेन घ्यायच्या. तिथे आपल्याला आता परत पहिल्या सेटिंग 4 खांब. 1 2 3 4. 4 झाले. आता काय करायचं, हे पूर्ण 5 तयार होतात. पहिल्याच्या जॉईन करायचं, परत 2 चेन करायच्या. परत त्याच ठिकाणी जिथे 2 चेन आहेत तिथे परत अजून एक पफ तयार करायचा आपल्याला. 1 2 3 4 आणि 1 5. 5 झाले. परत हे पहिल्या पफमध्ये तयार करायचं, पहिल्या पफमध्ये जॉईन करून घ्यायचं. परत 2 चेन घ्यायच्या. परत नेक्स्ट 2 चेनमध्ये पफ तयार करायचं. 5 खांब करायचे पहिल्यासाठी. 5 खांब झाले. पहिल्या याच्यात जॉईन करायचं, 2 चेन घ्यायच्या. परत त्याच ठिकाणी पफ तयार करायचा. परत इथे जॉईन करायचं.
असंच हे पूर्ण राऊंड कंप्लीट करायचं. प्रत्येक दोन चेनमध्ये दोन दोन पफ असं पूर्ण जॉईन करायचं आपल्याला इथपर्यंत. हे पहा, हे आपलं पूर्ण, हे पहा इथे पूर्ण तयार करून झालं आहे. आता काय करायचं आपल्याला, इथे पहिल्या ह्याच्यामध्ये जॉईन करून घ्यायचं आहे. जॉईन केलं, आता इथे हाफ क्रोशिया घ्यायची. एक दो पहिल्या दोन चेन आहेत त्याच्या दोन हाफ क्रोशिया, पुन्हा नेक्स्ट ह्याच्यामध्ये परत दोन हाफ क्रोशिया, परत नेक्स्ट ह्याच्यामध्ये परत दोन हाफ क्रोशिया, असं करत आपल्याला पूर्ण पूर्ण दोन दोन चेनमध्ये दोन दोन हाफ क्रोशिया तयार करत हा राऊंड कंप्लीट करून घ्यायचा आहे. आता आपण इथे व्हाईट कलर जॉईन करून घेणार आहोत. पहिल्या सेटिंग, सॉरी, इथे आपण व्हाईट कलर जॉईन केला. पहिल्या सेटिंग तीन चेन घ्यायच्या, तीन चेन घेतल्या. आता प्रत्येक, आता इथे पहिल्या पहिल्या खांबावरती दोन, इथे आता आपण जिथे तीन चेन घेतल्या आहेत तिथेच आपल्याला अजून एक खांब तयार करून घ्यायचा आहे. परत पुन्हा आता नेक्स्ट ह्याच्यावरती एकच खांब तयार करायचा आहे. पुन्हा नेक्स्ट खांबावरती दोन खांब तयार करून घ्यायचे आहेत. परत नेक्स्ट खांबावरती एक खांब, त्याच्या नेक्स्ट खांबावरती दोन खांब, परत त्याच्या नेक्स्ट खांबावरती एक खांब, असाच हे पूर्ण लूप इथपर्यंत तयार करून घ्यायचं आपल्याला. या लाईनला आपल्याला आता इथे फर्स्ट लाईनला आता इथे आपल्याला पहिल्या सेटिंग तीन चेन घ्यायच्या, परत त्याच ठिकाणी एक खांब घ्यायचा, परत आता नंतरच्या नेक्स्ट खांबावरती एकच खांब घ्यायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती पण एकच खांब घ्यायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती दोन खांब घ्यायचे, परत नेक्स्ट खांबावरती एक खांब, त्याच्या नेक्स्ट खांबावरती पण एक खांब घ्यायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती दोन खांब घ्यायचे. दोन सिंगल खांब नंतर एक खांब वाढवायचा आहे. परत एकच खांब घ्यायचा, त्याच्या नेक्स्ट खांबावरती पण एक, त्याच्या नेक्स्ट खांबावरती दोन खांब घ्यायचा. अशा प्रकारे ही आपली दुसरी लाईन पण कंप्लीट करून घ्यायची आपल्याला इथपर्यंत. पूर्ण तालपोच तयार करून झाले. आता माझ्या 10 राऊंड तयार करून झाले आहेत. मी 10 राऊंडमध्ये इथे आता मी तिसऱ्या लाईनपासून तीन तीन सिंगल खांब, पुन्हा डबल, पुन्हा चौथ्या लाईनला चार सिंगल खांब नंतर डबल खांब, असंच राऊंड कंप्लीट करत मी 10व्या राऊंडपर्यंत कंप्लीट केलं आहे. आता इथे आपण रेड कलर जॉईन करून घेणार आहोत. इथे आपल्याला रेड कलर जॉईन करून घ्यायचा आहे. परत इथे आता आपल्याला इथे 6 चेन घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6 चेन घेतल्या. आता परत तिथेच आपल्याला हे जॉईन करायचं आहे. त्याच ठिकाणी आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे. परत 5 घ्यायच्या. 1, 2, 3, 4, 5 चेन घ्यायच्या. परत आपल्याला इथे आता 5 चेन नंतर 3 सोडून द्यायचे. 1, 2, 3 तीन लूप सोडून द्यायचे. चौथ्या लूपवर आपल्याला सेम 6 चेन घ्यायचे. 1, 2, 3, 4, 5, 6 परत ते तिथेच जॉईन करायचं. परत सेम 5 चेन, परत आपल्याला 3 लूप सोडून द्यायचे आहेत. 1, 2, 3 ते चौथ्या ह्याच्यावरती
ज्वाइन करायचं आहे. परत 1 2 3 4 5 6 सहा चेन तिथे ज्वाइन करून घ्यायचं. सॉरी, हे असंच पूर्ण लूप तयार करत आपल्याला इथपर्यंत यायचं आहे. हे पाहे पूर्ण तयार करून झालं आहे. इथे आपण जी 6 चेन घेतल्या होत्या तिथे आपल्याला आता पहिल्या स्टार्टिंग सॉरी इथे पहिल्या स्टार्टिंग आपल्याला आता 3 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 परत 5 खांब घ्यायचे त्याच ठिकाणी. हे बघा इथे 1 2 3 5 5 झाले. परत 3 चेन परत त्याच ठिकाणी अजून 5 खांब. 1 2 3 4 आणि 1 5 5 झाले. आता इथे मध्यभागी इथे आपल्याला जॉईन करायचे 5. परत नेक्स्ट 6 चेन मध्ये पहिल्या स्टार्टिंग 5 खांब. 1 2 3 4 आणि 1 5 परत 3 चेन परत 5 खांब. 1 2 3 4 आणि 1 5 पुन्हा परत इथे 3 सोडले होते आपण तिथे जॉईन करायचं. हे पहा अशा प्रकारे ही आपल्याला आता पूर्ण इथपर्यंत कंप्लीट करून घ्यायचं आहे. हे पहा हे माझं पूर्ण तयार करून झालंय. आता आपण इथे ऑरेंज कलर जॉईन करणार आहोत. सेकंड लाईनला 1 2 2 लाईन सोडून द्यायच्या. तिसऱ्या लाईनला आपण इथे तिसऱ्या लाईनला आपण इथे ऑरेंज कलर जॉईन करून घेणार आहोत. ऑरेंज कलर जॉईन करून घेतला. आता काय करायचं इथे आपल्याला 6 चेन घ्यायचे आहेत. 1 2 3 4 5 6 6 चेन घेतल्या. परत तिथे जॉईन करायचंय. परत तिथे जॉईन करायचं आहे. आता काय करायचं आपल्याला इथे 4 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 आणि 5 5 चेन घ्यायच्या. 5 चेन घेतल्या. आता काय करायचं आपल्याला इथे 4 सोडून द्यायचे खांब. 1 2 3 4 हे पहा 1 2 3 4 4 सोडून द्यायचं. 5व्या ह्याच्यावरती आपल्याला इथे परत जॉईन करायचं. जॉईन केलं. आता इथे आपल्याला 6 चेन घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 6 केले. परत
तिथे जॉईन करायचं आहे, जॉईन करायचं. परत 5 चेन घ्यायच्या, 1, 2, 3, 4, 5. परत खालती 4 सोडून द्यायचे, 1, 2, 3, 4. 5व्या ह्याच्यावरती आपल्याला परत 6 खांब घ्यायचे, चेन घ्यायच्या, 1, 2, 3, 4, 5, 6. परत तिथेच जॉईन करायचं. अशा प्रकारे हे पूर्ण आपल्याला तयार करून घ्यायचं आहे इथंपर्यंत. हे पहा, पूर्ण तयार करून इथंपर्यंत यायचं आहे. हे पहा, हे राऊंड कंप्लीट झालाय. आता काय करायचं आपल्याला, इथे ही 6 चेन घेतल्या होत्या, तिथे आपल्याला आता पहिल्या साठी 3 चेन घ्यायच्या आहेत. हे पाहे, पूर्ण राउंड आपला कंप्लीट झाला. आता काय करायचं आपल्याला, इथे 3 4 चेन घेतल्या होत्या, तिथे पहिल्या साठी 3 चेन घ्यायच्या. आता परत आपल्याला इथे 6 खांब घ्यायचे, 2, 3, 4, 5 आणि हा 1, 6. 6 झाले. आता काय करायचं, इथे आपल्याला 3 चेन घ्यायच्या, 1, 2, 3. 3 चेन घेतल्या, परत तिथेच 6 खांब घ्यायचे आहेत आपल्याला, 1, 2, 3, 4, 5, 6. इथे 12 खांब झाले, 6 आणि 6 मध्ये इथे 3 चेन घेतल्यात आपण. आता काय करायचं आपल्याला, इथे आपण 4 खांब घेतले होते, त्याच्या मध्यभागी इथे जॉईन करायचं. असं जॉईन केलं, परत आपल्याला नेक्स्ट 6 चेन वरती पहिल्या सेटिंग 6 खांब तयार करायचे. 1, 2, 3, 4, 5 आणि ह्या 1, 6. परत 3 चेन घ्यायच्या, 1, 2, 3. परत त्याच ठिकाणी 6 खांब घ्यायचे, 1, 2, 3, 4, 5 आणि 1, 6. परत आपण 4 खांबचा जो गॅप सोडला होता, तिथे आपण जॉईन करून घ्यायचं हाफ खांब घेऊन. परत सेम नेक्स्ट खांबावरती पण, नेक्स्ट ज्या चेन 6 चेनचं हे तयार केलं आपण राऊंड, तिथे परत सेम पहिल्यासाठी 6 खांब, 1, 2, 2, 3, 4, 5
आणि एक सहा, सहा झाले. आता काय करायचं, तीन चेन घ्यायच्या, एक दोन तीन, परत त्याच ठिकाणी सहा खांब, एक दोन तीन चार पाच आणि सहा. आता काय करायचं, इथे मध्यभागी जॉईन करायचं. हे पहा, अशा प्रकारे पूर्ण पाकळ्या आपल्याला तयार करत हा पण राऊंड कंप्लीट करायचा आहे. इथेपर्यंत हा पण राऊंड आपल्याला पूर्ण तयार करत इथेपर्यंत यायचं आहे. सेम अशा इथे मध्यभागी जशा पाकळ्या तयार केल्या आहेत आपण, सेम तशाच ह्या साईडने पण पूर्ण तयार करून घ्यायचे आहेत. पाच सेकंड राऊंड आपला कंप्लीट झाला आहे. अशा प्रमाणे आपल्याला पुढच्या राऊंड तयार करून घ्यायच्या आहेत. सेम जसं सेकंड लाईनला आपण सहा खांब आणि तीन चेन तयार केलं, तसंच सेम आपल्याला नेक्स्ट पण तयार करून घ्यायचे आहेत. हे पहा, माझं पूर्ण थालपोश तयार करून झालं आहे. मी सेकंड राऊंडप्रमाणेच सेम नेक्स्ट टू लाईन तयार केल्या आहेत आणि थर्ड लाईनला फक्त बॉर्डर तयार केली आहे. सुंदर असं हे तालपोश माझं तयार करून झालं आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशा नवनवीन थालपोश तोरण व्हिडिओ पाहण्यासाठी. थँक्यू.